नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांती पर्व आहे म्हणजे रविवारी, आणि आज आहे शुक्रवार, आणि आता संध्याकाळचे वाजले 6। आणि आता मी हा व्हिडिओ बनवते कारण उद्याच्याला आहे भोगी आणि पर्व मकर संक्रांती। तर आता मकर संक्रांतीसाठी जे ब्लाउज द्यायचे मला, तर खूप असा दबाव आलाय म्हणजे मला प्रत्येक जण प्रश्न विचारतो की ताई तुम्हाला टेन्शन येत नाही का एवढ्या साड्या वगैरे बघून। जे माझे कस्टमर येतात ते पण बोलतात की तुम्ही एकदाच एवढं असं सगळं पडलाय पसारा तर तुम्हाला टेन्शन येत नाही का, दबाव येत नाही का? तर मला नेहमी नाही दबाव येत किंवा टेन्शन पण नाही येत, पण आज फक्त माझ्याकडे दोनच दिवस म्हणजे आजची रात्र आणि उद्याचा दिवसच आहे आणि पर्व मकर संक्रांती। तर सगळ्यांचे ब्लाउज पण द्यायचे मला, अजून कटिंग पण झाले नाही कारण असे काही घरामध्ये प्रसंग घडतात म्हणजे नातेवाईकात म्हणा किंवा घरामध्ये म्हणा किंवा असे काही फोन येतात की माणसाला सुचत नाही काय करावं, ते म्हणजे काही दुःखाच्या बातम्या कळतात किंवा काही ठिकाणी आपल्याला जायचं असतं तिथे जाता पण येत नाही, मग असं टेन्शन येतं की आपल्या घरातलेच काही प्रॉब्लेम असतात आपण ते कोणासोबत शेअर पण नाही करू शकत, असतात काही फॅमिली प्रॉब्लेम त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही, तर त्याच्यामुळे मग टेन्शन येतं। माझी थोडी तब्येत पण बरी नाहीये आणि घरात लेडीज म्हणल्यानंतर घरातले सगळेच काम पण करावं लागतात, बरं नसलं तरी जेवण बनवायलाच लागतं, बरं नसलं तरी घरातले कपडे भांडी म्हणजे सगळेच काम आले, त्याच्यामध्ये आपल्याला पुढे बाहेर जाणं वगैरे असलं काही काम असलं आपलं तर ते पण करायला लागतं। तर सगळी धावपळ म्हणजे अक्षरशः कधी कधी खूप कंटाळा येतो पण त्या गोष्टी करायलाच लागतात। मी तुम्ही म्हणता की मागच्या व्हिडिओ मध्ये पण असंच बोलल्या होत्या की करणं भागच आहे आणि खरंच करणं भाग आहे। तर आता मी क्लासला पण सुट्टी दिली 2-3 दिवस कारण माझं थोडं काम पण आहे आणि आता मला हे द्यायला जास्त वेळ नाही माझ्याकडे, मला ते काम करणं गरजेचं आहे। पण तरी पण म्हटलं जरा तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ करून शेअर करावा कारण मी गेले होते शनिवारच्या मार्केटमध्ये। शनिवारी असं म्हणजे मी कधी जात नाही मार्केटमध्ये, म्हणजे आमच्या इथं आठवडी बाजार भरतो शनिवारचा, मी कधी जात नाही पण मला सगळं जे येतं ते प्रत्येक जण मला बोलायचं की का तुम्ही नाही का बाजारात येत, खूप मोठा बाजार भरतो, खूप मोठा बाजार भरतो। तर गेल्या शनिवारी मी गेले पण मला तुम्हाला त्या गोष्टी दाखवता नाही आल्या की तिथं काय मिळतं किंवा मी काय आणलं तिथून। तर मी फक्त 500 रुपये घेऊन गेले होते, मला थोडस दुसरंच सामान घ्यायचं होतं, मी बघायला गेले एक आणि घेऊन आले दुसरंच कारण मी गेले होते म्हणजे असं बोलले की लेस वाले पण येतात, लेस पण मिळतात तिकडं, तर मला अशी गोल्डन कलरची लेस पाहिजे होती आणि ह्या ब्लाऊज साठी पाहिजे होती कारण हा पण मला सगळा मकर संक्रांतीसाठी ब्लाऊज द्यायचाय, हा पण द्यायचाय म्हणजे अजून भरपूर ब्लाऊज येतो आणि ते कटिंग स्टिचिंग पण करायचे, ह्या साड्या पण द्यायच्या सगळ्या। आत्ताच फोन आला होता कारण अजून त्या झाल्या नाही, तर फक्त आजची रात्र आणि उद्याचा दिवसच आहे माझ्याकडे आणि मला पण थोडीशी आता मकर संक्रांत म्हणल्या वर्षातून एकदा सण येतो तर मला पण थोडी भरगर तयारी करायला पाहिजे कारण उद्याच्याला मकर संक्रांत म्हणल्यानंतर आपण मिक्स भाजी बनवतो म्हणजे खेंगाट बोलतात त्याला आणि म्हणजे बाजरीच्या भाकरी तीळ लावून त्या पण करायच्या असतात, म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे करायचा असतो, तर ते पण आपल्या घरातलं वर्षातून एक सण येतो तर आपण ते करायलाच पाहिजे, जे आपले रीतिरिवाज आहेत ते आपल्याला करायलाच पाहिजे कारण ज्या परंपरा जुन्या ते आपल्याला त्याचं पालन करायला पाहिजे कारण आपलं काम तर 12 महिने चालूच आहे। पण आता ज्यांचे ब्लाऊज आहेत त्यांना पण देणं भागच आहे कारण त्यांना पण ज्यांनी प्रत्येकाने साड्या हौसाने घेतलेल्या असतात, तर मी तर स्वतःला संक्रांतीसाठी नाही साडी घेतली आणि मला वेळ पण नाही ब्लाऊज शिवायला कारण आता मला दुसऱ्यांचं देणं गरजेचं आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय आणलं शनिवारच्या मार्केटमधून, तर तुम्हाला दाखवते आणि ते मला किती प्राईजला मिळालं, त्याचा बाहेर रेट किती आहे आणि मार्केटमध्ये म्हणजे तिथं बाजार भरला तिथून मी ज्या वस्तू घेतल्या इथं जवळच आमच्या इथेच बाजार भरतो शनिवारचा, अशी लेस पाहिजे होती मला ब्रॉड आणि ती मिळाली नाही, तर मी कस्टमरला सांगितलं होतं तुम्ही आणून द्या तर त्यांना पण वेळ नाही मिळाला, तर त्या म्हटलं तुम्हालाच मिळाली ते बघा, तर मग त्यांचा पण मला फोन आला की ताई शनिवारचं मार्केट आहे तिथं पण लेस येतात मग तुम्ही तिथं तरी जाऊन बघा ना प्लीज। तर मग मी गेले होते, मला अशी तर एवढी रुंदीची नाही मिळाली, आता मी हीच डबल वगैरे करून लावीन, पण मग अशा लेस आहेत त्या दुकानामध्ये जिथं लेसचे दुकान आहेत, जरी आपण होलसेल मध्ये गेलो तरी पण तिथं महाग मिळतात, 20-30 रुपये घेवा तशी आहे, जर जेवढी रुंद आहे किंवा जशी डिझाईन असेल त्याच्यावरती पैसे घेतात आपल्याकडनं। आणि ही छोटी लेस आहे ती दुकानामध्ये 10 रुपये मीटर मिळते, तर ही 5 रुपयांनी मिळाली मला आणि ही 20 रुपये मीटरनी, तर ही मला 10 रुपये मीटरनी मिळाली, तर ह्या मी अशा थोड्याशाच आणल्या कारण माझ्याकडे भरपूर लेस आहेत पण मला ही आवडली म्हणून मी आणली ही एका ब्लाऊजापुरती। आणि त्याच्यानंतर मग परत थोडीशी पुढे गेले म्हणलं चला असंच राऊंड मारूया, तर पुढे एवढी गर्दी होती की भरपूर गर्दी होती आणि तिथं बायका म्हणजे अशी ढिगारी लागली होती लेसचे आणि बायका घेत होत्या लेस, तर मी आपली सहज डोकायला गेले म्हणलं एवढं कसली तिथं गर्दी आहे म्हणून बघायला गेले, तर लेस घेत होत्या बायका, कोणी 1500 घेतली कोणी 2000 लेस घेतल्या,
कारण प्रत्येक जण प्रत्येकाचा व्यवसाय आहे, प्रत्येक जण टेलर वगैरे असतात, त्यांना माहिती असतं, त्या अगोदर आले असतात, त्यांनी नेले असतात, त्याच्यामुळे त्यांनी एवढी खरेदी केली. आणि मला माहित नव्हतं, मी फक्त 500 रुपये घेऊन गेले होते सोबत. तर हे मी गेल्याच्या नंतर मग मला मी पण मला पण आवडल्या हे नॉट आहेत. तर ही अशी आपण जर घ्यायला गेलो तर 20 रुपयाला 1 मीटर मिळते. मी म्हणतात की आमच्याकडे ह्या भावाने मिळते किंवा मी म्हणाल इकडे ही मिळते. पण प्रत्येक सिटीमध्ये म्हणा किंवा प्रत्येक जिथं अस्तर हॉलचे दुकान असतील किंवा जिथं लेचे दुकानं असतील किंवा नाड्याचे दुकानं, तुम्हाला जे स्टेशनरी सामान घ्यायचं असतं, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट असतो. तर ह्या नॉट आहेत, तर ते ह्या मला दुकानामध्ये मी जेव्हा जिथून मी आणते नेहमी, तर तिथं मला ही नॉट आहे 20 रुपये मीटर मिळते. म्हणजे याच्यात पण क्वालिटी असते आणि दुसरी जर अशी सिंगलवाली असते, मिक्स नसते, प्लेनवाल्या असतात, तर तशा त्या 10 रुपये मीटर पण मिळतात. तर मी नेहमी 20 रुपये मीटरवाली आणते. माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढ्यात मी ऍडजस्ट केलं आणि ह्या नॉट घेतल्या, कारण माझ्याकडे अगोदर गोल्डन वगैरे भरपूर होत्या. आणि त्याच्यानंतर मग ह्या लेस आहेत. तर ह्या पहा, ही अशी दुकानात जर घ्यायला गेलात तुम्ही तर 10 रुपये मीटर आहे, 15 रुपये मीटर आहे, डिझाईन प्रमाणे पैसे घेतात आपल्याकडनं. आणि ह्या मार्केटमध्ये मुंबईवरून लोक येतात, म्हणजे शनिवारच्या मार्केटमध्ये, आणि तिथे एवढी गर्दी होती की भरपूर म्हणजे भरपूर बायका लेसच खरेदी करत होत्या. आणि म्हणजे मला ही कलर आवडला तर दुसऱ्या ताईला पण तोच कलर आवडत होता. मग असं एक एक जणी 4-4, 5-5 घेत होत्या. मग मी सगळे एक एक मिक्स घेतली, हे पा ही एक घेतली ही, म्हणजे असं मी प्रत्येक वेगवेगळे कलर आणले. हा मोती कलर आहे, हा हिरवा लाल, असे प्रत्येक. आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. हे पा असं, म्हणजे जे जवळ कुठे राहत असतील त्यांना माहिती नसेल तर त्यांनी पण तिथे येऊन घ्या, म्हणजे तुम्हाला कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगली वस्तू पण मिळेल. मी तर फर्स्ट टाइमच गेले, मला माहित नव्हतं, फर्स्ट टाइम गेले. आणि म्हणजे एवढं जवळ मार्केट असून मी कधीच जात नाही. आणि खूप सुंदर सुंदर कलर होते. हे पा, तर फक्त ही 9 मीटर लेस मला 20 रुपयामध्ये मिळाली. आणि ह्या नॉट आहेत त्या पण 20 रुपयामध्ये 9 मीटर मिळाली. हे पा, मी एवढे कलर आणले. म्हणजे असं वाटत होतं किती घेऊन किती नाही, पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून मी एवढ्याच घेतल्या. आणि ह्या अशा तर दुकानामध्ये नाही मिळत शक्यतो, कारण हे घागऱ्याला वगैरे युज करतात, घागऱ्याला किंवा नॉट पण लावतात, याच्यात मणी वगैरे पण आहे. तर ही अशी जर एक घ्यायला गेलात तुम्ही तर 50 रुपयाला, 30 रुपयाला किंवा 40 रुपयाला, प्रत्येक एरियानुसार पैसे असतील याचे. आणि लांबीला थोडं कमी जास्त आहेत. हे पा, एखादी ही तर खूपच कमी आहे आणि या बाकीच्या जरा थोड्याशा बऱ्या आहेत. तर ही 20 रुपयाला एक मिळाली. म्हणजे ही जर मला ब्लाऊजला जरी लावायची म्हणलं तर याचे 2 करून लावता येतील, कारण लॉंग आहे. हे पा, भरपूर लॉंग आहे. तर ही 20 रुपयाला एक मिळाली. अशी जर घ्यायला गेलं दुकानामध्ये, मी तर शक्यतो आणायलाच सांगते कस्टमरला आणून द्या म्हणून, पण आपण जर घ्यायला गेलो तर 50 रुपयाला, 40 रुपयाला एक मिळते. तर हे स्वस्त मिळाल्या म्हणून मी घेऊन आले. तर म्हणलं चला तुमच्यासोबत हे पण शेअर करते. आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली, म्हणजे सकाळी जो व्हिडिओ अपलोड केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 पीस कटिंग दाखवली. मी तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट केल्या की ताई तुम्ही खालचा भाग म्हणजे जो घेर होता तो कसा कट केला ते सांगितलं नाही, किंवा त्या घेरची कटिंग दाखवली नाही. तर सॉरी त्याबद्दल, कारण मी व्हिडिओ पूर्ण केला होता पण थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं तो भाग आहे तो कट झाला, डिलीट झाला. तो कसा झाला मलाच नाही कळालं, त्याच्यामुळे ते तुम्हाला दाखवता नाही आलं, कारण मी व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बनवला होता. पण आता ती माझ्याकडनंच मिस्टेक झाली, मला समजलं नाही जेव्हा मोबाईल चालू होता आणि थोडा मोबाईलला प्रॉब्लेम झालाय माझ्या, त्याच्यामुळे तो तसा प्रॉब्लेम झाला. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झालाय. तर आता मी तुम्हाला दाखवते तो ड्रेस शिवलेला. बऱ्याच ताई म्हणलंय की आम्हाला तो ड्रेस पण दाखवा शिवलेला, तर मी तो ड्रेस पण दाखवते 1 पीस कसा शिवलाय ते, आणि त्याची कटिंग कशी केली, म्हणजे तो घेर कसा काढला ते पण सांगते तुम्हाला सविस्तर माहिती. ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जरी थोडा मोठा झाला तरी पण चालेल. तर हे पहा, हा साडीचा 1 पीस शिवलाय. हे पहा पुढं असं लावलंय, कारण लवकरच तुमच्यासोबत याचा व्हिडिओ पण शेअर करणार आहे. कारण जसं तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ शेअर केलाय तसाच मी टीचिंगचा पण, म्हणजे हा याची कशी संपूर्ण शिलाई केली त्याचा पण व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे. आणि हे पहा, कमरेला अशा चुन्या घेतल्यात आणि इथून खाली हा पायापर्यंत, इकडचा फॉल मी काढला नाही, इकडे बॉर्डर आली आहे. आणि हा मागच्या साईडचा भाग, हे पा, हा मागच्या साईडचा भाग आहे. आणि
आणि लॉन्ग हात शिवलेत आणि घातला होता त्यांनी, ज्या कस्टमरचा आहे त्यांनी घालून पण बघितला, खूप सुंदर बसलाय. कारण त्यांचे अजून दुसरे पण ड्रेस आहेत, तर त्यांनी सांगितलं आता सध्या राहू द्या नंतर घेऊन जाते मी, तर म्हटलं ठीक आहे. तर बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की याचा घेर कसा काढला, तर आता मी तुम्हाला सांगते याचा घेर कसा काढला. जेव्हा पूर्ण उंची असतील ड्रेसची, पवनलेस असो किंवा ड्रेस असो, म्हणजे आपण घेरवाला जो टॉप शिवतो तसा जरी असला तरी, जेव्हा आपल्याला ही पेटी बनवायची आहे कमरापर्यंत, ती उंची कस्टमरला विचारायची की याची उंची किती ठेवायची, ती म्हणजे कोणाला शॉर्ट पण आवडते इथपर्यंत, हा जसं आपण ब्लाऊज घालतो तेवढी ही पेटी आवडते, किंवा एखाद्याला कमरापर्यंत पण आवडते, तर ते म्हणजे कस्टमरला विचारायचं, त्यांच्या चॉईसने शिवायचं. तर ही पूर्ण उंची आहे, तर तुम्हाला मी उंची दाखवलीच होती की 15, आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मध्ये ठेवलं, कारण इथं अर्धा इंच शिलाईत गेलं आणि इथं अर्धा इंच शिलाईत गेलं, 1 इंच झालं. आणि टोटल पूर्ण उंची ती 53 इंच होती पूर्ण टोटल उंची. तर पूर्ण उंची मधून आपल्याला हे वजा करून टाकायचे 15 इंच आणि 1 इंच याच्यामध्ये शिलाईसाठी घ्यायचं. तर अगोदर काय करायचं, 53 पूर्ण उंची शिवून तर त्याच्यामधून 15 वजा करायचे, म्हणजे जेवढी तुमची कमरापर्यंतची उंची तेवढी वजा करायची, म्हणजे कमी करायची, आणि राहिलेली उंची आहे ती घ्यायची पूर्ण. आणि पूर्ण उंची घेतल्यानंतर मग याच्यामध्ये खाली तुम्हाला पट्टी दुमडायची तेवढी एक्स्ट्रा ठेवायची शिलाईसाठी 1 इंच, आणि इथं कमरामध्ये तुमचं शिलाईत किती जाणार आहे तेवढं एक्स्ट्रा ठेवायचंय, म्हणजे 1.5 इंच उंची वाढवायची खालच्या घेरला, आणि पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ठेवायचंय जास्त, 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचंय. वरती शोल्डरमध्ये 1/2 इंच जातं आणि कमरेमध्ये 1/2 इंच जातं, आणि याच्यामध्ये खालच्या घेरमध्ये उंची ठेवायची आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा, म्हणजे शिवून आपली टोटल उंची सगळं शिलाईत जाऊन व्यवस्थित आहे तेवढी 53 यायला पाहिजे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुमचं घेरचं म्हणजे घेर कसा काढायचा, तर आता मी इथं काय केलं होतं, साडी तुम्हाला आता बोलले मी जशी साडी व्हिडिओमध्ये बोलले, साडीला इस्त्रीमुळे जळाली होती आणि नवीनच साडी एक वेळाच युज केलेली त्यांनी, एकच वेळा घातलेली, तिला धुतलं पण नव्हतं आणि साडीला इस्त्रीमुळे ती जळाली, तर म्हणून याचा ड्रेस शिवलाय. तर याच्या घेरचं काय केलं मी, जेवढी खराब साडी होती तेवढी काढून टाकली आणि बाकीचा सगळा पूर्ण घेर ठेवलाय. तर तुम्हाला किती घेर ठेवायचा त्या हिशोबाने तुम्ही कस्टमरला विचारायचं किती घेर पाहिजे. समजा ही कमराची रुंदी आहे, तर हे कमराची रुंदी एवढा कपडा घ्यायचा आणि त्याच्या परत डबल ठेवायचाय, म्हणजे त्याला चुन्या पडतात, तर चुन्या जर दाट पाहिजे असल्या तर त्याच्यापेक्षा अजून तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा असेल तर तेवढा सगळा कपडा घ्यायचाय. आणि उंची जसं आता मी सांगितलं तुम्हाला की पूर्ण उंची मधलं वजा करायचंय कमरापर्यंत, जसं तुम्हाला आता मी बोलले की पूर्ण उंची मधलं कमरापर्यंतची जी उंची आहे, म्हणजे पूर्ण उंची ते कमर उंची तेवढी वजा करायची पूर्ण उंची मधून, आणि अशा प्रकारे कटिंग करायचंय, म्हणजे खालचा घेर. आणि घेरची रुंदी तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता, तुम्हाला किती पाहिजे तसं. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल मी साईडला ठेवते, आणि जरी तुम्हाला काही लक्षात येत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा, त्याच्यावरती मी व्हिडिओ पण बनवेल. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मास्क लावा सगळ्यांनी, कारण वातावरण खराब आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.